नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनल वर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून गेले जवळपास 5 ते 6 वर्ष आपण खिलारसाठी जे काम करतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मुलाखत दाखवतोय मंडळी, की जेणेकरून जास्तीत जास्त देशी गोवंश जगला पाहिजे, वाचला पाहिजे, संवर्धन झाला पाहिजे या संदर्भात आपण तुमच्या पर्यंत माहिती देत असतो. सध्या मंडळी आपण आहोत रुपेश नेवसे राहणार नायगाव, शिरवळच्या जवळ आहे हे गाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. रुपेश बद्दल मंडळी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, रुपेश बरोबर थोडक्यात आपण चर्चा देखील रुपेश बरोबर करणार आहोत. तर सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग जे करतात महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत, की जे सेंद्रिय शेतीच्या आधारावरती भाजीपाला घेणं असेल, वेगवेगळे प्रोडक्ट बनवणं असेल या गोष्टी करतात. पण रुपेशचा एक आवर्जून उल्लेख मी आज नक्कीच करेल, कारण आजपर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून गाईवरती भरपूर मुलाखत घेतल्या, गाय असतील, बैल असतील, वळू असतील, खोंड असतील, शर्यत असेल, पण ऑर्गॅनिक फार्मिंग जे असते ती खूप कमी प्रमाणात, शक्यतो आपल्याला खूप कमी क्वचितच लोक मिळाले की ज्यांच्या मार्फत ऑर्गॅनिक फार्मिंग हे चालू असतं. तर रुपेशच्या इथे आपण हे थोडंसं क्षेत्र दाखवतो, अजूनही पलीकडे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ऑर्गॅनिकच्या आधारावरती, सेंद्रिय शेतीच्या आधारावरती त्यांनी बरीचशी तरकारी पिकं जे आपल्याला लागतं ते घेतलेलं आहे. आपण जर कधी नायगावच्या भागामध्ये आला तर आवर्जून रुपेश यांच्या दावणीला भेट द्या. हायवे पासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंदाजे अंतरावरती रुपेश यांचा हा फार्म आहे. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या फार्ममध्ये फक्त महाराष्ट्राची शान असलेला देशी गोवंश जो खिलार आहे की जो पश्चिम महाराष्ट्रात पाहिला जातो तो आपल्याला मंडळी पाहायला मिळतोय, तो आपण सध्या येथे पाहतोय. आता अजून एक दुसरी गोष्ट आपण थोड्याच वेळात रुपेश बरोबर देखील आपण चर्चा करणार आहोत. जर सेंद्रिय शेती किंवा या संदर्भात आपण म्हणतो की आज आपण देशी गोवंश आणला, त्याचं शेण आणि गोमूत्र शेतीमध्ये टाकायला चालू केलं की लगेच ती सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स किंवा ती शेती लगेच सेंद्रिय मानली जात नाही, कारण आपल्या शेतीवरती बरेच वर्षापासून रासायनिक फवारा झालेला आहे, त्यामुळं ती शेती बरीचशी रासायनिकच्या ह्याच्यावरती चालत असते. त्यामुळं तुम्हाला सेंद्रिय प्रोडक्ट घेण्यासाठी जवळपास बराचसा कालावधी, जवळपास एक तप म्हणा किंवा जवळपास 5, 6, 7, 8 वर्ष, 10 वर्ष तुम्हाला कंटिन्युअस त्या पद्धतीने काम करावं लागतं. पण त्या काळात तुम्हाला तुमची कुटुंबाची साथ असेल, कारण थोडंसं त्या काळामध्ये सेंद्रियमधनं इफेक्ट हा नंतर चांगला मिळत असतो, थोडासा उशिरा मिळत असतो. सेंद्रियाचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणता फायदा आहे याचं महत्व आपण रुपेशकडून जाणणार आहोत. तेव्हा बराचसा काळ गेल्यानंतर तुमच्या शेतीतनं मिळणारं पीक हे खरं तर सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रोडक्ट्स त्याला म्हटलं जातं. तर आपण आता रुपेश बरोबर चर्चा करूया. काही बरेचसे प्रोडक्ट त्यांनी नुकतेच त्यांचे. रुपेश नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव रुपेश दशरथ नेवसे, राहणार नायगाव, शिरवळच्या शेजारीच गाव आहे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, आणि माझा मोबाईल नंबर आहे 8600-30-65-12. रुपेश, आम्ही थोडेसे हे तुमच्या शेतातले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पाहतोय, आम्हाला त्याचे हे हळद पाहतो किती ग्रॅम आहे किंवा काय वजनाचे आहे आणि याची काय किंमत आहे, आज तुम्ही काय किमतीला विकताय? ही आपल्याकडे हळद पावडर आहे, म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने हळद पिकवतो, त्यानंतर ती ज्यावेळेस प्रोसेस करून हळद पावडर बनवतो. तर आता हे पावशिराचं वजन आहे, म्हणजे 250 ग्रॅम. तर ही आपण सध्या 70 रुपयाला पावशिर देतो आणि आपण होलसेलमध्ये ज्यांना जास्त प्रमाण पाहिजे तर आपण त्यांच्यामध्ये म्हणजे रेट कमी करून होलसेलमध्ये पण देतोय. तो गुळ पाहतोय, तो देखील ऑर्गॅनिक आहे का? हा, गुळ हा टोटली पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. आपण ऊस पिकवत असताना पूर्णपणे देशी गाईच्या शेण गोमूत्रावरती आधारित पिकवतो आणि बनवताना प्रोसेसही पूर्णपणे आपली जी जुनी पद्धत होती त्या पद्धतीने आपण गुळ घरावर बनवून घेतो. तर गुळ आपण 90 रुपये किलोने विकतोय आणि बाकीचा भाजीपाला आहे आपल्याकडे. शेतामध्ये कोणकोणत्या प्रकारचा भाजीपाला तुम्ही घेता सध्या? आपल्या घरी जे धान्य लागतं, म्हणजे बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असतील, खपली गहू असेल, तो आपण घेतोच. त्याच्यासोबत जी कडधान्य लागतात आपल्याला ती घेतोय आणि जो आपल्याला घरी जो भाजीपाला लागतोय तो संपूर्ण भाजीपाला, मग तुमचे मेथी, पालक, कोथिंबीर वगैरे सर्व, तसंच भेंडी, गवारी, वांगी, टोमॅटो, बटाटा, मुळा, मिरची वगैरे, म्हणजे जेवढा आपल्याला घरी भाजीपाला लागतो तो सर्व भाजीपाला आपण घेतोय. रुपेश, थोडस आम्हाला हे महत्व सांगा की सेंद्रिय पदार्थ किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मधले पदार्थ का खाल्ले पाहिजे, का महत्वाचं आहे? कसं आता
पूर्वी लोक म्हणजे आपण जर पाहिलं तर पूर्वी लोकांचं आयुष्यमान हे कमीत कमी 100 वर्ष होतं, आणि आज आपण जर पाहिलं तर आज आपलं आयुष्यमान हे 50-60 वर्षापर्यंत येऊन पोहोचलंय. आणि आज आपण पाहतोय की कित्येक म्हणजे जन्मणाऱ्या मुलालाही बरेचसे आजार घेऊन तो जन्म घेतोय. याचं सर्व याचं कारण मुळात म्हणजे आपण जे जर्सी एचएफचं दूध पितोय आणि जे रासायनिक पद्धतीने जी शेती केली जाते त्याच्यातलं जो उत्पादित माल आपण सेवन करतोय त्याच्यामुळे हे सगळे आजार म्हणजे होण्याचं मुख्य कारण ते आहे ते आज आपल्याला पाहतोय. आज सरकार आज म्हणते की 2025 पर्यंत 87% भारतीयांना कॅन्सर होईल, तर का तर भेसळयुक्त दुधामुळे. आज आपण पाहतोय की म्हणजे देशी गोवंश असेल जर्सी एचएफ जरी असेल तर कोणाकडेही राहिले नाहीत, पण दूध एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं आहे कुठून मग म्हणजे भेसळयुक्त दुधामुळे आपल्याला हे सर्व साईड इफेक्ट होत आहेतच. म्हणजे आज आपण जेवढं काही अन्न खातो हे सगळं विषयुक्त अन्न आहे. तर सर्वांनी म्हणजे पूर्वी लोक विषमुक्त अन्न खायचे, निसर्गपूरक जीवनशैली होती त्यांची, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्यमान भरपूर प्रमाणात म्हणजे कमीत कमी 100 वर्ष तर ते जगतच होते, आणि त्यांना म्हणजे कोणते आजार वगैरे नव्हते. आज आपण मोठ्या प्रमाणात पाहतो की पॅरालिसिस असेल, हार्ट अटॅक असेल, म्हणजे बरेचसे आजार असे आहेत की लोकांना व्हायला लागलेत. त्याचे कारणही नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कोणी अन्न खात नाही आहे, तसंच रासायनिक पद्धतीने शेती केली जाते, त्याचे हे मुख्य कारण आहेतच. धन्यवाद रुपेश, खूप सुंदर माहिती दिली. यावरती आपण डिटेलमध्ये तर चर्चा मंडळी करणारच आहोत. रुपेशचा फोन नंबर रुपेश आम्हाला परत एकदा सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 86003065612. धन्यवाद रुपेश. मंडळी, आवर्जून हळद आणि गुळ जर तुम्हाला हवा असेल तर हे ऑर्गॅनिक फार्मिंग मधलं नक्की घ्या, आणि याच्यावर आपण अधिक माहिती पाहतच राहूया. डिस्क्रिप्शन मध्ये रुपेशचा फोन नंबर, नाव, गाव आणि लोकेशन देखील दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मंडळी.